त्याचं येणं लिहिलं आणि तुझं कुणी शिकतो? माझ्या पोराला कीर्तन शिकवा, कीर्तन करायचं कसं कसा कुठं रुपयात येईल, तुझं कुणी शिकतो? मावळटलं सारखं आपल्या लोकांनी म्हणे हे चालत असतं का ती? अहो भाऊ जे पियारलं ते उगवणार. ज्या गरोदरपणामध्ये स्त्रीला जो पदार्थ जास्त आवडतो तोच पदार्थ बाळाला जास्त आवडतो. काही पोरांना भात लई आवडतो, त्याच्याही भात खाते. काही पोरांना नुसतं रसा आवडतो, रसा, कारण त्याच्या एकही म्हसोबाची जत्रा सोडित नाही. लिंबू पिळून रसा आणते, क्वालिटी तशी द्या. कोणी उठायचं काही करायचं माहिती म्हणून महिला मंडळ उदाहरण सांगतो. तुमच्या पाठी तुमच्यातलं तुमचंच उदाहरण आहे. वृंदा ही पतिव्रता होती. वृंदा तिचा नवरा जालिंदर होता, तो मरतच नव्हता. मरत नव्हता म्हणून देवाने तिच्या अंगाला स्पर्श केला आणि तिनं म्हणजे त्याने काय केलं देवाने, तर यदा यदा या धर्मश राक्षस मारण. तिनं सांगितलं देवाला, माझा नवरा मारून मला विधवा करण्यात तुला काय मजा वाटली? देव घाबरले, कारण तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरील सत्ता. मग देवाने सांगितलं तू तुळशी म्हणून राहशील आणि तुझं माझं लग्न होईल, तुळशीचं लग्न होईल. तिने सांगितलं नुसत्या लग्नाचं काय करतो, ऐक देवा तू, माझा नवरा विधवा मला विधवा कर. बायको करीत रामाला गणगणा हिंडावं लागलं, ही अशुभ वेळचा कार्यक्रम आहे. कोणी उठायचं हे चालतं कधी? चॅनल पाहून आणि देवराई मालिका पाहून पोर चांगलीच असते. सैराट पाहिला सैराट, आणि पोर कीर्तनकार झाला असं गणन करत सैराट. सैराट पाहिलं पोर असं निघणार कभी कभी तसं निघणार होते. हो, आणि त्याची उत्तर ऐकालंय मार्मिकेत. उत्तर ऐका पुढे जाणार. स्त्रीला दिवस गेले, आता जन्मच करून दाखवतो तुम्हाला. मैठवाक्यातला खोराकच मिळतो, बाल तयारच करून दाखवतो. कीर्तनात लवकर बोर होते. लय बारीक आहे, लिहूनच घ्या. तुम्हाला सापडायला तकलीफ होईल वाचायला. लय स्त्री पुरुष संघ झाला. पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं, नीट ऐका बरं का. पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं, दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला करचरण येतात. कर म्हणजे हात आणि चरण म्हणजे पाय. तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला नख आणि लिंग येतं, ते लिंग श्रीलिंगी किंवा पुल्लिंगी. म्हणून जगामध्ये तिसऱ्या महिन्याच्या आज सोनोग्राफी होत नाही. डॉक्टर एमडी असो ना काही असो, लिंगच नाही तर काय वांदा करीन. हा किती महिना लागला आता? चला गड्यांना चौथा लागला, घ्या देऊ. पहिल्या महिन्यात डोकं येतं, लय बारीक आहे का. पहिल्या महिन्यात डोकं येतं, दुसऱ्या महिन्यात करचरण येतात, तिसऱ्या महिन्यात लिंग येतं, चौथ्या महिन्यात हस्ती येतात, हस्ती म्हणजे हाडं. पाचव्या महिन्यामध्ये स्किन येते, स्किन म्हणजे चमडं. आणि सहाव्या महिन्यामध्ये महिला मंडळ बाळाईच्या पोटात फिरायला लागतं. त्या फिरण्याचा असा नियम आहे, ते उजव्या कुशीनं फिरलं तर मुलगा होतो, ते जर डाव्या कुशीनं फिरलं तर मुलगी होते. याला फायले घेऊन बंबलं धिंडायची गरज नाही. उगज बायको दवाखान्यात ज्ञान पंपावी सुरण्या. मी एखादी बाई म्हणून याला काही पुरावा आहे का? घ्या पुरावे देऊन. वव्यांप्रमाणे पुरावे माया कोण पाठ पर्यंत घ्यायचे. आईसाहेबांना डोळे लागले, आईसाहेबांना. राजे शिवाजी पोटात होते आणि सगळ्या महिलांनी आईसाहेबांना विचारलं तुम्हाला डोळे लागले. आईसाहेब लाजल्या, गालावर खड्डा पडला. लाजले आईसाहेब, आईसाहेब लाजले आणि गालावर खड्डा पडला. तेवढ्यात राजे शिवाजी आले आणि राजे शिवाजीने विचारलं डोळे लागले तुम्हाला, ऐकलंय आम्ही डोळे. ती भाषा काय अशी नळे लागले तुला ऐकलं माझ्या. खानदान भाषा होती मारा ती, काय अशी पागल भाषा होती का. डोळे लागले तुम्हाला ऐकलंय आम्ही. आईसाहेबांनी राजेश शिवाजींना सांगितलं मला लागलेले डोळे ऐकायला सुद्धा तुम्हाला मन खंबीर करावं लागेल. उतरा खोल्याच्या खाली, सोला लगाम, काढा तलवार. राजे शहाजी खाली उतरले, आईसाहेब घोड्यावर बसल्या. मेहनत ती तलवार उपासली आणि आईसाहेबांनी सांगितलं राजे हुकुमशाही संपणार, जुलूमशाही संपणार आणि राजे छत्रपती जन्माला येणार. तेव्हा आईसाहेबांनी रामायण महाभारत वाचलं होतं. एखादी कीर्तनात बसलेली बाई म्हणाली ही बातमी माझ्या व्हॉट्सअपला आली नाही. तर तिच्यासाठी दुसरं उदाहरण, अभिमन्यू चक्रात घुसायचं कसं हे आईच्या उदरात शिकला. एखादी बाई म्हणली मला हेही पटलं नाही. तर तिसरं उदाहरण, जगाच्या इतिहासातला पहिला भक्त आहे ध्रुवबाग का ज्यानं 5.5 महिन्यात देव मिळवला. हेही जर पटलं नाही
तर प्रभू रामचंद्रासमोर हनुमंतराय उभे राहिले आणि हनुमंतराय प्रभू रामचंद्राला म्हणतात, रामचंद्रजी आयुष्यात मी तुमच्याकडे काही मागितलं नाही, पण आज एक इच्छा आहे माझी का तुम्ही माझ्या आईला दर्शन द्यावा, म्हणजे अंजनी मातेला. कोण म्हणतंय? हनुमंतराय. फक्त रामाचं दर्शन कोणाला घडावं? अंजनी माता समोरून आल्या, प्रभू रामचंद्र आईसाहेब सीताबाई उभा राहिल्या आणि अंजनी माता रामाच्या पायाला खाली पाया पडायला वाकल्या. त्यावेळेस रामांच्या मुखातून शब्द गेला, तुमचा मुलगा नसता तर मला भाऊ नसता. रडली अंजनी माता, माझ्या मुलाचा पराक्रम काय आहे का, प्रभा जगाचा बाप माझ्या मुलाचं कौतुक करतोय. आणि सीताबाई म्हटल्या, मला रावणाने कुडं लपून ठेवलं हे जर पहिलं कळलं असेल कोणाला तर हनुमंतरायाला. अंजनी माता ढसढसा रडल्या, पण रामाच्या मुखातला शब्द गेला. लक्ष्मणाला द्रोणागिरी आणायला हनुमान गेला तेव्हा मला लढायची पाळी आली. एवढं वाक्य ऐकल्याबरोबर अंजनी मातेनं बांगडी मागं केली आणि खाटकन हनुमंतरायाच्या तोंडात ठेवून दिली. सगळ्यांना प्रश्न पडला, अंजनी मातेनं हनुमंताला का मारलं? अंजनी मातेनं हनुमंत समोर स्वतःच्या स्तनाला हात लावला आणि स्वतःच्या स्तनातल्या दुधाची थार समोरच्या दगडावर उडवली. माहिला म्हणत आणि दगडावर उडवली आणि अंजनी मातेनं हनुमंत दगडावर धार उडाली आईचं दूध अंजनी मातेचं, तर दगडाला चीर पडली. मा अंजनी मातेनं सांगितलं, हनुमंत मी तुला का मारलं आहे? माझ्या दुधाची ताकद जर दगडाचा तुकडा करण्या इतकी आहे तर मी तुला रामाला अर्पण केला असताना राम लढायला गेलाच कसा, याची लाज तुला कशी वाटली नाही? म्हणून तुझ्या कानपटीत